राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होडकर, माता भीमाई, माता रमाई, फातिमाजी शेख, मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट, लोकशाहीर, सत्यशोधक, कॉम्रेड अन्नभाऊ साठे, बिरसा मुंडा, मनुवाद की रीत की हड्डियों में जूतों की ठोकर मार कर उसे तोड़ने वाले ई.वी. पेरियार रामास्वामी जी के चरणों में नमन करते हुए या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार, बोधिसत्व, युग प्रवर्तक, क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय यांचे पुरस्कर्ते, अ फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल इंडिया, सिंबल ऑफ नॉलेज, दलितांचेच नव्हे तर बहुजनांचे कैवारी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भीमराव रामजी आंबेडकर या सर्व महापुरुषांची पायाची धूळ नतमस्तकी लावून त्यांना कोटी कोटी अभिवादन करते. तसेच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त त्यांना माझा त्रिवार अभिवादन व कोटी कोटी प्रणाम आणि सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. या भीम महोत्सव भीम जयंती निमित्ताने या बुट्टीबोरी मध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी या विचार मंचावर असलेले प्रतिष्ठित समस्त पदाधिकारी तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अतिथी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना माझा क्रांतिकारी जय भीम. झुंझार या मराठी मातीत भीम आहे, झुंझार या मराठी मातीत भीम आहे, बेभान वाधळाच्या साथीत भीम आहे. पेटवून दीप या इथेच शिक्षणाचे, पेटवून दीप या इथेच शिक्षणाचे, मोमबत्तीच्या त्याच वातीत भीम आहे. समजून शिक्षणास दूध वाघिणीचे, समजून शिक्षणास दूध वाघिणीचे, गरजणाऱ्या प्रत्येक छातीत भीम आहे. देऊन मानवास तो मंत्र समतेचा, देऊन मानवास तो मंत्र समतेचा, प्रत्येक माणसाच्या जातीत भीम आहे. हरून ध्येय सार्या मनाशी जिद्दीने, हरून ध्येय सार्या मनाशी जिद्दीने, पेटवून उठणारा या पेनात भीम आहे. लिहुनी राज्य घटना श्रेष्ठ भारताची, लिहुनी राज्य घटना श्रेष्ठ भारताची, देश वंदनेच्या सलामीत भीम आहे, देश वंदनेच्या सलामीत भीम आहे. मित्रांनो, पृथ्वीवर आजपर्यंत एकच असा अद्वितीय महामानव झाला ज्यांची संयुक्त राष्ट्र महासंघातील 125 देशांनी मिळून मागील वर्षी 130वी सामूहिक जयंती साजरी केली. अशा या युग प्रवर्तकाने भारतातील करोडो लोकांचे भवितव्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार केले आहे. तसेच भारतीय यांच्या विकासाची व उत्कर्षाची दारे खुली केली आहे. याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. हजारो वर्ष जी माणसं गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती, तोंड असून ज्यांना बोलता येत नव्हतं, माणसं असून माणसासारखं जगता येत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून त्याच माणसांना बोलायला शिकवले, त्याच माणसांना माणसासारखं वागायला शिकवले, तीच माणसं बोलू लागली, माणसासारखी वागू लागली. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखनी घेतली ही देखील काळाची गरज होती, ही देखील काळाचीच गरज होती. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणुसकेची, तू देवही नव्हता, तू देवदूतही नव्हता, तू माणसाच्या माणुसकेची पूजा करणारा खरा महामानव होता, खरा महामानव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने संविधान सभा में अपने आखिरी भाषण में कहा था, हमें आजादी तो मिली, हमें आजादी तो मिली, लेकिन इस आजादी का भारत के लोकतंत्र में क्या होगा, क्या वह अपनी आजादी कायम रख पाएगा या तो एक बार और खो देगा. ऐसा नहीं है कि भारत कभी भी स्वतंत्र राष्ट्र नहीं था. बुद्ध के काल में भारत वर्ष एक गणतंत्र और स्वतंत्र राष्ट्र था. वह एक बार अपनी स्वतंत्रता खो चुका था, क्या वह लोकतंत्र में दोबारा अपनी आजादी खो देगा. इट इज दिस थॉट विच मेक्स मी मोस्ट एंग्शियस फॉर द फ्यूचर. वी मस्ट रिपीट अगेन, क्या भारत का इतिहास और दोहराया जाएगा. वी मस्ट बी डिटरमाइंड टू डिपेंड आवर इंडिपेंडेंस विद द लास्ट ड्रॉप ऑफ ब्लड. आपल्या अंगातील शेवटचा रक्ताचा बिंदू राहीपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण प्राणप्रणेने करणे असा आपण दृढ निश्चय केला पाहिजे. ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केल्या जाईल त्यावेळी पहिल्यांदा लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वतंत्र धोक्यात येईल. 26 जानेवारी पासून आपला भारत देश प्रजासत्ताक झाला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार देऊन त्या मताच्या आधारे प्रजेची सत्ता निर्माण केली. स्वातंत्र्यापूर्वी भारतात राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत असे, परंतु प्रजासत्ताक दिनापासून भारतात लोकशाही लागू झाल्यापासून राजा हा मताच्या पेटीतून जन्म घेतो.
कलम की नोक से भारत को बदल दिया, कलम की नोक से भारत को बदल दिया, हर किसी के लिए संविधान लिख दिया, हजारों सालों की मनोव्यवस्था को तोड़, मजलूमों की सांसों को तूफान कर दिया। उन्होंने हर अंधेरे के, उलझी धड़कनों के, लड़खड़ाते चिराग को मशाल कर दिया। कुछ लोगों ने पूछा कौन है ऐसा ज्ञानी पुरुष। मैंने कलम उठाई और बाबा साहब लिख दिया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून नाराज का आहात। यावर बाबासाहेबांनी पत्रकारांना उत्तर देताना सांगितले की मी बहुजनांचा कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहोत ते माझे बहुजन नाहीत। मला त्यांच्यावर विश्वास बसत नाही की ते संविधान जसेच्या तसे लागू करतील। साथियों, आज तक हमें बताया जाता है कि 18 साल का क्रिकेट खेलने वाला 10वीं फेल सचिन तेंदुलकर क्रिकेट का भगवान बना। पेट्रोल पंप पर काम करने वाला अंबानी करोड़पति बना। इस देश के बहुजनों का, शूद्र अति शूद्रों को अपने हक से वंचित रखने वाला गांधी इस देश का राष्ट्रपिता बना। सरदार वल्लभ भाई पटेल, जो खुद ही अपने नाम के आगे सरदार लगा लेता है, जिसने कहा था डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के लिए हमने दरवाजे तो क्या खिड़कियां भी बंद की हुई है। देखते हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संविधान समिति में कैसे शामिल होते हैं। वह इस देश का 3,000 करोड़ का स्टैचू ऑफ यूनिटी बना। एक चाय बनाने वाला मोदी प्राइम मिनिस्टर बना। लेकिन किसने ये नहीं बताया कि क्लासरूम के बाहर बैठकर इस एक दलित बालक डॉक्टर भीमराव अंबेडकर इस देश का शिल्पकार बना और सबसे बढ़कर इस संसार में सिंबल ऑफ नॉलेज यानी ज्ञान का प्रतीक बना। विशेष म्हणजे आज मला महिलांच्या बाबतीत पण बोलायचे आहे। तर बाबासाहेबांनी म्हटले आहे की महिला ही क्रांतीची आणि परिवर्तनाची पहिली वाहक आहे, हे आपल्या महापुरुषांनी सुद्धा सांगितले आहे। आज महिलांना कशाची गरज आहे? तर महिलांना देवाची, धर्माची, रूढीची, परंपरेची अजिबातच गरज नाही आहे। तर गरज कशाची आहे? गरज आहे संपूर्ण विज्ञानवादाची, गरज आहे संविधानवादाची, गरज आहे जागतिक दर्जाच्या शिक्षणाची, गरज आहे महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची। आजही आपल्या बहुजन समाजातील महिला अंधश्रद्धा, कर्मकांड व रूढी परंपरेत गुरफटलेल्या आहे। बाबासाहेब म्हणतात स्त्री गुलाम झाली की मुलं गुलाम होतात, मुलं गुलाम झाले की कुटुंब गुलाम होतो, कुटुंब गुलाम झाला की समाज गुलाम होतो आणि समाज गुलाम झाला की राष्ट्र गुलाम होतो। असा हा गुलामीचा सिद्धांत आहे। गुलाम स्त्री गुलामाला जन्म देते, म्हणून वैदिक धर्माने स्त्रियांनाच आपले लक्ष्य केले आहे आणि त्यांना देव, घर, उपास, तपास यातच गुंतवून ठेवले आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सनातनी मनुवाद्यांनी दगड, शेण फेकून त्यांचा शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा प्रवाह थांबविण्याचा खूप प्रयत्न केला, तरीही त्या थांबल्या नाही आणि आता त्यांचा शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा प्रवाह पुढे नेण्याची जबाबदारी आज आपल्या महिलांवर आहे। असा प्रत्येक महिलांनी दृढ संकल्प केला पाहिजे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई या महान नायकांनी आम्हा स्त्रियांना घडविण्यासाठी जो त्याग केला, जे योगदान केले, त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सामाजिक परिवर्तनाचा प्रवाह सतत चालू असणे फार गरजेचे आहे। हा प्रवाह, हा जो कारवा, जरी आपण पुढे नेऊ शकलो नाही तरी मागे आणू नये। अशा या आपल्या बहुजन समाजातील महिलांना मला असं सांगायचं आहे की होऊ नको तू सीता त्या रामाची, होऊ नको तू सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील, होऊ नको तू द्रौपदी त्या पांडवाची, लोक तुला लाचार म्हणतील, हो तू जिजाऊ त्या शिवरायाची, हो तू जिजाऊ त्या शिवरायाची, लोक तुला राजमाता म्हणतील, हो तू सावित्री त्या ज्योतिबाची, हो तू सावित्री त्या ज्योतिबाची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील, हो तू रमाई त्या भीमरायाची, हो तू रमाई त्या भीमरायाची, लोक तुला 9 कोटीची माता म्हणतील, लोक तुला 9 कोटीची माता म्हणतील। मित्रांनो, माझा देश, आपल्या देशाचे संविधान सध्या धोक्यात आहे अशी वारंवार चाहूल येत आहे। बाबासाहेब जर नसते, त्यांनी संविधान जर निर्माण केलं नसतं, तर माझ्यासारख्यांना किंवा तुमच्यासारख्यांना इथे बसण्या बोलण्याचा अधिकार नसता। इतकं पवित्र संविधान या देशाचं आहे आणि संविधानाचे मारेकरी कसे आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे। 9 ऑगस्टला याच देशाची राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर याच देशाचं संविधान झाडलं गेलं तरी आम्ही शांत होतो। 1956 साली जर बुद्ध बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला दिला नसता तर दरवर्षी भीमा कोरेगाव घडला असता। हे लक्षात ठेवा। पण जाताना एवढे सांगेल की विनाशाशी जर असेच आमचे नाते जुळले असते, विनाशाशी जर असेच आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात सापही पाळले असते। चुकून थोडीशी बुद्धाची ओळख झाली अन्यथा तुम्हाला घरात येऊन थेट चमकवले असते। अरे, आपण या फॅसिझमवाद्याचा विरोध कधी बोलणार आहोत की नाही? ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या पुरंदरेला पद्मविभूषण पुरस्कार दिला गेला। या देशाचं संविधान धोक्यात नाही तर काय? अरे, आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, अरे आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीवर खुन्याचे बसले खुले सिपाही, निष्पाप माणसांना हे घालतात
कळ्या आणि सत्काळ चोरट यांचे कर्तात राजेशाही। आताची वेळ ही निर्णायक आहे। संविधान वाचून घेणाऱ्या लोकांची जबाबदारी आता वाढली आहे। ज्यांनी जरी संविधान जाळले असेल तरी संविधान वाचवणारे हात निर्माण करण्याची जबाबदारी हे आज आपल्या सर्वांची आहे। संविधानाचे पुजारी अगर झोपले, कलम के पुजारी अगर सो गए, तो वतन के पुजारी वतन बेच देंगे। 15 ऑगस्टला जरी देश स्वतंत्र झाला तरी 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला की ये आजादी झूठी है, क्योंकि देश की जनता भूखी है। म्हणून आता इथून पुढची लढाई निर्णायक आहे। आपण संविधानाची उपासक आहोत, एवढे लक्षात ठेवा। कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा सूर्य ही त्यांचाच आहे। उद्याचा सूर्य शिवशाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचाराचा असेल, हे लक्षात ठेवा। एवढे बोलून मी इथेच माझ्या भाषणाला विराम लावते। जय भीम, जय भारत, जय संविधान। हॅलो।